काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. दाऊच्या नादात वाटला मी यायला. काय करत होतं याला ना काय नाही. मंदिराच्या डोंगरावर बियाला उभी आलो. लय आवड आहे त्याला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी साहिल संतोष पाठारी आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ. आणि आज आपण चाललेलो आहोत ह्या डोंगरावर. आणि ह्या डोंगरावर आपण लावणार आहोत 7000 झाडांचा बिया. चला तर मग. माझ्या घरासमोर एक डोंगर आहे, त्यात खूप विरळ विरळ झाडं आहेत. त्याला बघून माझ्या मनात आलं की मी यासाठी काही करू शकतो का. तेव्हाच ठरवलं की ह्या डोंगरावर जंगली झाडांचा बिया लावायच्या. हा जो तुम्हाला समोर लाल फुलांचा झाड दिसतोय हा गुलमोहरचा झाड आहे. हा या डोंगरावर कुठेही नाही, ना रेंट्रीचा झाड ना पेल्ट्रोफार्मचं झाड. म्हणून मग मी ह्या 3 झाडांचा बियांची निवड केली. आणि मग मी त्या झाडांच्या बिया शोधायला सुरुवात केली. या कडक कडक खर तर या बिया शोधणं आणि त्यांना त्यांच्या शेंगांमधनं बाहेर काढणं हाच एक टास्क माझ्यासाठी खूप मोठा होता. बिया काढताना माझ्या मदतीला अयुब, रोहित, वनिताताई हे तिघे सुद्धा होते. आम्ही चौघं चौघं लागलो तेव्हा ह्या सगळ्या बिया या शेंगांमधनं बाहेर काढू शकलो. तर मित्रांनो, आपण पहिले आलेलो आहोत डोंगराचा रस्ता बघायला व आपल्याला बिया कुठे कुठे लावता येतील ते बघायला. आणि आमची इथे अशीच मजा मस्ती चालू आहे. त्या डोंगरावर जायचंय तर कसं जावं लागेल आपल्याला? काही मावळ्यांना काय बोलत असते, बुद्धी चाळवावी लागेल. म्हणजे आता समज मी यांना बोलतोय तर तू बोल ना काय. पण आपल्याला त्या डोंगरावर जायचंय मित्रा, आपल्याला त्या डोंगरावर जायचंय. मी पण तेच बोललो, त्याची सुविधा काय पण झाली पाहिजे या हिशोबाने आपल्याला. लवकर ठरवा. तर आपण एक काम करू शकतो, सुट्टी होते आपण खाली जाऊन पाणी भरूया. चला लवकर, मग वर न जाता अर्ध डोंगर चढून आडवं जाऊया. वा वा वा, नाईस आयडिया आक्रमण. चला महाराज. हा जो डोंगर आहे हा पूर्ण विरळ विरळ झाडांनी भरलेला आहे. तर आता इथे बिया लावून आपण बघूया झाड तयार होतात की नाही होतात. हे आमच्या सैन्यात आता प्लॅन केलेला आहे का. हे दोघं सुद्धा येत आहेत असे हे बोललेले आहेत. आता यो लालवाला आहे ना, यो लालवाला याचा काय चांग हुशार. त्याला झाडे लावूया. तर बिया मस्त आणलेल्या आहेत आणि मोनीश रयात आणि साहिल संतोष पाठारी. येस, 4 8 5 7 5 78 आधार कार्ड नंबर बोल. आता बोल आधार कार्ड नंबर कट कर. हे बघा, हे आहे गांडूळ खत, नॅचरली बनलेलं. काही जण बोलतात ना
की जंगलातल्या झाडांना पाणी द्यायला लागते का, खत द्यायला लागते का? तर बघा, सगळीकडे गांडूळ खत। देवाने अगोदरच त्या झाडांची सोय करून ठेवलेली आहे। आपणच आहोत जे रासायनिक खतं वापरून, फवारण्या वापरून गांडुळांचा मृत्यू करत आहोत आणि जमिनीतले पोषक तत्व संपवत आहोत। तर माझा शेतकरी बांधवांना हात जोडून एकच विनंती आहे की रासायनिक खतं आणि फवारण्या वापरून आपल्या जमिनीचे पोषक तत्व व गांडुळांना मारू नका। तुम्ही अन्नदाते आहात, जीवनदाते आहात, जीवन घेते नाही। तर मित्रांनो, जीवामृत आणि फर्टिलायझर कसं बनवायचं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे, तर नक्की चेक करा। तर आम्ही डोंगराचा रस्ता बघत जात असताना सनसेट बघायला थांबलो आणि सूर्यासमोर एक ढग आला। तर त्या ढगाचं रूपांतर आपल्या शिवाजी महाराजांचं रूपात झालं आणि आम्ही खरंच खूप नशीबवान आहेत की आम्हाला हे दृश्य बघायला भेटलं। चला तर मग जाऊया आता आपण आपल्या डोंगरावर झाडांचा बिया लावायला। पहिले स्टार्टिंगला मी बिया मोजून घेतल्या। चला साहेब येतो। हा चल नाही या निसर्गामध्ये वावरणारे पक्षी प्राणी डायरेक्ट इनडायरेक्ट कितीतरी झाडे लावत असतात। एखाद्या झाडावरचं ते फळ खातात व त्यांनी खाल्लेल्या फळाच्या बिया त्यांच्या पोटात जातात व त्या त्यांच्या विष्ठेद्वारे कुठे ना कुठे पडत असतात, त्यातून झाडाची निर्मिती होत असते। आणि आपण काय करतो, आंबा, जांभूळ, करवंद हे खाल्लं की याच्या बिया टाकतो आपण कचऱ्याच्या डब्यात आणि तो कचरा जाऊन बाहेर जाळला जातो। त्या झाडाला वाटलेलं की माझी गोड गोड फळं खायला प्राणी पक्षी येतील व माझा जातीचा झाडाची अजून निर्मिती करतील, पण तसं आपण केलं का हो? मग ह्यापुढे आपण खाल्लेल्या फळांच्या बिया कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी कुठेतरी मातीत जाऊन लावूया, ज्यामुळे आपल्या हातूनसुद्धा झाडे लावली जातील। हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललो या डोंगरावर। मागच्या या डोंगरावर आम्ही रेंट्री गुलमोहर आणि पेट्रोफार्मचा बिया लावणार आहे। डोंगर जरा विरळ आहे, पूर्ण हिरवगार करायचं आहे। उन्हाळ्यात मस्त रंगेबिरंगी होईल, कसा होईल रंगेबिरंगी। चला बघूया आपण। अजून 45 मिनिट झालेले आहेत, आम्ही 10 वाजता चालू करणार होतो, पण काही कारणास थ्रू टाइम झाला। गुलमोहर रेंट्री ह्या पेट्रोफार्म। ओके,
हे देवा, तुझ्या आशीर्वादाने या बियांमधनं सुंदर अशी रोपं तयार होऊ दे आणि त्या रोपांचं रूपांतर खूप मोठ्या वृक्षांमध्ये होऊ दे. तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, एक मोठं झाड 4 माणसांना पुरेल एवढं ऑक्सिजन एका दिवसाला आपल्याला देत असतं, पण ती 4 माणसं मिळून एक झाड तरी मोठं करतात का हो? तीच 4 माणसं 40 झाडं तोडतील पण एक झाड लावून मोठं करणार नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आम्ही आता बिया लावत घेतलेल्या आहेत. आमच्याकडे खूप बिया आहेत, आता बघू. दुर्वे गेलाय पुढं, मनीष हणत मी घेतलेत बिया टाकत. इकडे का आला? चला ये, चला ना. इकडे का आला तू? माझी जागा आहे. अरे वा. अरे इकडे आहे ना, कोणा लावू? तिकडे लाव ना तू. लावला ना तिकडे? तिकडे माझी जागा, इकडे मी पण लावीन. अरे मी तिकडे लावा तुमची जागा. अरे चुतिया, माझी इकडे अशी आहे ना, ही साईडला मी इकडे लावून जाईन ना. मग माझी जागा झालेली आहे. हे सातबारा ना, सातबारा नावावर करून घ्या. पिशवी बघ, अशी बांधून घेतली निकाच्याने. पिशवी पकडायला नको म्हणून वेलीने बांधून घेतली मस्त. नाईस. मी गुलमोहर, रेंट्री, पेल्ट्रो फार्म या 3 झाडांचा बियांची निवड ह्यासाठी केली की ह्या झाडांना कुठलेच प्राणी खात नाही. आणि ही झाडं जरी तुटली, लहान असताना जर कुठल्या प्राण्याच्या पायाखाली तुटली किंवा मोठे झाल्यावर कुठल्या माणसांनी तोडली, तरी ते पुन्हा जन्माला येतात आणि पटापट मोठे होतात. झाडं लावण्याचे फायदे काय आहेत मित्रांनो? झाडं कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन देतात, आपल्याला सावली देतात, फळं देतात, हे तर सर्वांनाच माहिती. पण झाडं पक्ष्यांना त्यांचं कुटुंब मोठा करण्यासाठी घर देतात. झाडं माती धरून ठेवतात व त्या मातीमध्ये वावरणाऱ्या जीवजंतूंना एक आधार भेटतो. झाडं निसर्गामध्ये सौंदर्य आणतात. झाडं प्राण्यांचा छताचं काम करतात. मी तर असंही ऐकलंय की आपण रोज जर झाडांची हिरवळ बघितली तर आपल्याला डोळ्यांचे आजारसुद्धा होत नाही. त्यामुळे आपण झाडे लावून पक्षी, प्राणी, कीटक, जीवजंतू सर्वांचीच मदत करत असतो. किती गरजेची आहेत ना वो आपल्याला झाडं, मग का नाही लावत? हा, या पूर्ण हिरवळीमध्ये तो लाल झाड किती भारी दिसतो, तो गुलमोहरचा झाड आहे. हीच झाडं तेव्हा ह्या डोंगरावर होतील तेव्हा किती भारी वाटेल. आणि उणेश भगवान रायात आणि आदित्य अरुण दुर्वे हे सुद्धा आपल्यासोबत झाडं लावायला मदत करत आहेत. झाडं म्हणजे बिया लावायला. तशी आम्ही किती डोंगरात 30% पोचलो आहे. खाली खालीला झाडे, कारण की आम्ही डोंगराचा अगोदरपासूनच त्या तिथूनच आम्ही बिया लावायला चालू केलेले. तो ताडाचा झाड दिसतो त्याचा आपण पुढून तिकडूनच आम्ही बिया लावायला चालू केलेल्या. आणि त्यामुळे जरा टाईम झाला, डायरेक्ट आम्ही डोंगरावर नाही आलो. आणि कारण की खूप बिया आहेत. ही माकडा बघा कशी वर बसलेत. माकडा काय हे मित्र बघा माझे, दमलोय जरा. आणि आता पाऊस पण येतोय जोऱ्यात, कदाचित आम्हाला भिजत भिजत बिया लावायला लागते.
काय बोलू रे अजून? आता आपला डब्बा येत आहे. मनीष भगवान रायात बिर्याणी आणायला गेलेला आहे. अयुब घेऊन आलेला आहे ते बोल ना. अयुब घेऊन तिथं तुम्ही झूम कर तिथं तिथं बघू शकता काही बकऱ्या आणि मनीष भगवान रायात दिसणार. हा मनीष भगवान रायात आहे दिसला. आणि तिकडून अयुब कुठे गेला? अयुब अयुब खाली थांबला असणार. अयुब त्या साईडला खाली आहे नाही का? बरोबर. आणा लवकर ना. आम्ही बघा किती लांब आहेत. नाही गेलाय तिकडे बिर्याणी आणायला. दुर्वे बिर्याणीचे पैसे तू करणार आहे का? आपण तिघ दुर्वे बिर्याणी बिर्याणी तुझ्याकडून का? मा भाई प्रश्न माझ्या नक्की ना बघो. व्हिडिओ कट झाल्यावर भाई पाऊस आलाय. पाऊस आलाय लवकर यायला पहिला यायला पहिला यायला पहिला. तू टोपी उचलली का? बिया त्यात येत ना बाबा. आता इथं आम्ही दगडात बसले आहोत. मस्त झाडाखाली एकही थेंब लागत नाही आहे सध्या तरी. कुदरती छत्री यो. पाऊस पडतोय तुम्हाला पडताना. आणि आता मोनेश इकडून बिर्याणी घेऊन येणार. मोन्याला पुन्हा एकदा वरती चढा लागणार. एवढा उतरताना काय नाही वाटलेलं त्याला, चढताना वाटेल. ये मोन्या ये ना वर. कशाला घालती? पाऊस पडते तर काय आला? ये ना वर. वरती खाऊ ना बिर्याणी. काय नाही पावसात भिजता. ये लवकर ये वर. पावसात भिजता भिजता खाऊ ये. पाऊस बिऊस काय नाही. अंधश्रद्धा ये. अरे परत वर चढशील का? बिया लावायच्या आहेत आपल्याला कितीतरी अजून. अरे पाऊस थांबणार आहे का? यो ये जाईल येतो. अरे भिजतच लावायचे आपल्याला. ये दे रे मला पण. ये ना इथं हे गे बघ बिर्याणी आहे मस्त का गरम गरम. थंड थंड पावसात गरम गरम बिर्याणी विथ कोशिंबीर. कोशिंबीर नाही त्याला बोलत. काय बोलतो आईला आवाज देत होतो ना तेवढ्या तिथे एक कप्पल दिसला मला. म्हणजे असं काहीतरी करत होता मी तेवढ्यात आयुबला आवाज दिला लगेच. तू बघ मी पण त्याच्याकडे बघायला लागलो. मला कुणी देतो देतो त्याला. त्यामुळे म्हटला घाबरला काय काम आहेत मला. तिकडे गेला राजी कोण होते तिची ना पण तू समजा. हा नाही तू समजा नाही. काय करतो? पाऊस पडतो म्हणून आपल्याला टोपी. हे तू घाल ना, तू आमच्यातला नाही का? तर इथे आदित्य अरुण दुर्वे यांचा सत्कार करताना मोनेश रायात. चला मान्यवरांचे आभार. आसनास्त व्हावे तुम्ही. तर या मोनीश भगवान रायातने आम्हाला खाली बोलवलं आणि बिर्याणी खायला. काय बोलायचं बोलायचं. आता आम्ही नुकताच जेवलोय. आता पुन्हा अरे टोपी आली. पुन्हा आम्ही चाललोय डोंगरावर.
जेवलो तर आता चढायला जरा कठीण जाते. जिसकी मस्ती जिंदा है समझो उसकी हस्ती जिंदा है, नहीं तो वो आदमी जबरदस्ती जिंदा है. आता अर्धा डोंगर झालेला आहे, अर्धा बाकी आहे. मी बिर्याणी खाऊन आराम करतो. हे कट केलं जाईल. खाली गेला वर मला वाटलं वर बीर जाईल काय, खाली गेला जाईल काय. डेंजर का नाही 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 मत कर दुर्वे दुर्वे मत कर नाही डायरेक्ट इथं असं चालला गेलो पटकाय. वाटलेला फक्त बिया लावायच्यात, एवढी काही मोठी गोष्ट नाही. वाट लागले वाट फुल तकल. मारून टाक मला, मारून टाक एकदा अशी टाक दगड, मोठा दगड टाक ना बियाला म्हणून. साधी गोष्ट नाही बाबा. वाकून वाकून खूप खूप थकलोय. मम्मी मला बोलली, अरे बाळा तू एवढी झाडं लावतोस पण ती झाडं मोठी झाल्यावर लोक फाट्यांसाठी तोडून देतात, मग तू झाडं लावून फायदा काय. मी मम्मीला बोललो की अगं त्यांचं काम आहे झाड तोडण्याचं, त्याला आपण काय करू शकतो का. नाही ना, त्यांचं काम आहे झाड तोडण्याचं, ते त्यांना करू दे. माझं काम आहे झाडं लावण्याचं, ते मी करत राहील. हा जंगलातला आवळा, आवळ बोलतात त्याला. आम्ही खातो. गावातली दोन मुलं चाललेली, त्यांनी आम्हाला दिला. हा ते गलती वरती जंगलामध्ये त्यांना भेटला. ते दोघांनी का छान बघ कशी खातात, फक्त खाते. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, मला माझा एक नातेवाईक बोलला की अरे काय ते धंदे उचललेत, काय ते डोंगरावर झाडं लावतो, कशा अटी लावतो. मी बोललो काय नाही ऑक्सिजनसाठी लावतो. तो बोला अरे बंगल्यावर झाडं लावली ती काय कमी पडली तुला, एक काम कर त्या डोंगरावरून पाईप घे आणि तुझं बंगल्याचं इथं आण, म्हणजे कसा त्या झाडांचा ऑक्सिजन तुला भेटेल ना. आता यावर काय बोलू मी त्याला. म्हणून एक सांगतो, अगर कदम रखना है तो आगे रख क्योंकि पीछे खींचने के लिए तो लोग, ख्वाब देखने हैं तो ऊंचे देख क्योंकि नीचा दिखाने के लिए तो लोग, तो कुछ कमाल करके तो दिखा क्योंकि तालियां बजाने के लिए तो लोग. आता ही झाडे बघा. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नदीच्या साइडला झाडं लावलेली,
आत्ता यांना 2 वर्ष कंप्लीट झालेत. मी 15 झाडे लावलेली, 15 झाडांपैकी 13 झाडं जिवंत आहेत आणि मोठी झालेली आहेत. आता त्यांना कुठलाच धोका नाही. माणसं सोडली तर कुठल्याच गोष्टीपासून त्यांना धोका नाही आहे. म्हणून घराबाहेर झाडे लावत असताना अशीच झाडांची निवड करावी की जी कमी पाण्यातसुद्धा जगू शकतात आणि पटापट मोठे होऊ शकतात. जे तुटले जळले तरी पुन्हा जन्माला येतात आणि पटापट मोठे होतात. यांच्यातसुद्धा मी रेंट्री, गुलमोहर, पेल्ट्रोफार्म ह्याच झाडांची निवड केली. यातल्या एका झाडाजवळ तर काही जण कचरा आणून टाकायचे आणि तो जाळायचे. तो रेंट्रीचा झाड होता. तो झाड 3 वेळा जळला, मेला, पुन्हा जन्माला आला, पुन्हा मोठा आला, पुन्हा जळला, असं 3 वेळा झालं. शेवटी 4थ जळला तेव्हा तो मेला. आता आम्ही या लावत असलेल्या बियांमधून किती झाडं जन्माला येतील, किती मोठी होतील, किती जगतील हे माहिती नाही. पण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पण इच्छा आहे की केलेल्या मेहनतीचं देवाचा आशीर्वादाने फळ भेटावं. अरे नाही नाही, झाड भेटावं. ज्याला कोणाला ट्रेकिंगची आवड आहे, जे ट्रेकिंगला जातात, त्यांनी पुढच्या वेळेस ट्रेकिंगला जात असताना 50-100 रुपयाच्या रेंटीच्या बिया विकत घ्या आणि वरती गेल्यावर 10-15 मिनिटं वेळ काढा आणि त्या बिया लावा. तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद तर भेटेलच, पण झाडं लावण्याचं समाधानसुद्धा भेटेल. एकदा करून तर बघा. सगळ्या बिया आमच्या लावून झालेल्या आहेत. मागचा डोंगर आम्ही बियांनी भरलेला आहे. सकाळी 11 वाजता चालू केलंय. आता वाजले किती? आता 5:10 झालेले आहेत. आमच्या बिया संपलेल्या आहेत म्हणून आम्ही थांबलो नाही. तर अजून डोंगर हिरवागार डोंगर. आता बघू ही प्रोसेस किती सक्सेस होते. बिया लावलेला बघू होईल 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 सक्सेस होईल नाही का रे. बाय बाय. आता चाललो घरी. चला. हॅलो 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 हॅलो. चला पुढे चला पुढे चला पुढे चला. हो भाई, म्हणा भाई, थकलो रे सकाळपासून बिया लावून लावून. तुझा काय मत आहे? माझं मत तर काय माहिती का, दाऊला एक सांगायची गोष्ट तर त्याच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली की असं काय डोंगरामध्ये काहीतरी करावं. कधीपासून होता त्याच्या डोक्यात? एक छान असं काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. मला तर वाटतं एक चांगली गोष्ट आहे म्हणजे असं येणं की झाडं लावं. म्हणजे कुठल्या पण गोष्टीमध्ये काहीतरी आवड आहे त्याला, म्हणजे कुठल्या पण गोष्टीमध्ये. तर एक सांगायची गोष्ट तर त्याच्या मनामध्ये खूप कधीपासून हा झाडं लावण्याची एक ही आयडिया होती की आपण जाऊ जाऊ झाडं लावू. तर चांगली गोष्ट आहे, सांगायची गोष्ट. तुझं काय मत आहे? चांगली आहे. काहीतरी एक त्याच्यात छंद आहे त्याचा झाडांबद्दल. एक झाडांबद्दल नाही सांगायची गोष्ट, तर खूप अशा गोष्टी आहेत का सांगायची गोष्ट. एक प्राणी झाले, परत म्हणजे मासे झाले, परत कुठले जनावर वगैरे एखादं पाळण्याचा छंद भरपूर आहेत.
एक झाडांची एक सांगायची गोष्ट आहे. तर आता पावसाळा सुरू झाला तर त्याच्या मनामध्ये असं की विचारलं की आपण झाडं वगैरे लावू असं काहीतरी, म्हणजे चांगली गोष्ट आहे. हा बघा, हा झाड सुबाबूलचं आहे. हा झाड माझा घरासमोर आलेला, त्याला कधी पाणी द्यायला लागलं नाही, काही नाही, तरी पण हा पटापट मोठा होत गेला. याच्या बिया खाली पडलेल्या व त्यातून छोटे छोटे झाडं आली. ती 20 झाडे घेऊन मी पुन्हा डोंगरावर गेलो आणि तिथेही झाडे लावली. आणि हो, ह्या झाडाच्या बियासुद्धा आपण डोंगरावर लावलेल्या. तर इकडे वरती गोदडे बाबाचं मंदिर आहे. सुंदर असं व्ह्यू. हा आपला डोंगर. ही आमची गोदडे बाबावरची पाण्याची टाकी. इथे आम्ही लहान असताना पार्टी करायचो. पार्टी म्हणजे काय? सँडविच आणि ओली भेळ, गुड भेळ. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलं असेल की आपणसुद्धा झाडे लावावी, झाडं लावणे खरंच गरजेचं आहे, तर मला सांगा. आपण पुढच्या वर्षी सर्वजण मिळून झाडे लावूयात, ठीक आहे? काळी कार बैठे कार विच मेरे चुनवे जे यार नीए वट खान पैंदे मंगे जान जा लैंदे असी बैठे आ बठाया बंदे उठणे नी देंदे लैंदे मिंटो मिंट पट ना तू हस बल्लीए कीड़ा करदा तंग मैनू दस बल्लीए साडे मैटर च आउंदी ना प्लस बल्लीए. तर मित्रांनो, निसर्ग संवर्धनासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.